नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र भारत आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं स्वागत करतो आज मी एका संशोधकाची गोष्ट घेऊन आलेलो आहो ज्या संशोधकाच्या नावावरती तीनशे पंचावन्न पेटेंट जमा आहेत या संशोधकाचं नाव आहे अल्फाईट नोबेल अल्फ्रेड नोबेल नोबेल हे नाव ऐकल्याच्यानंतर नंतर तुम्हाला नोबेल पारितोषिकाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहायला असेल हो यांच्याच विषयी आज आपण या भागामध्ये माहिती ऐकणार आहोत मित्रांनो नोबेल पारितोषिक हे खूप प्रतिष्ठेचं पारितोषिक जागतिक दृष्टिकोनातून मानलं जातं नोबेल पारितोषिकामध्ये रसायनशास्त्र भौतिकशास्त्र अर्थ मेडिकल शांतता आणि साहित्य यासाठी हे पारितोषिक दिलं जातं या पारितोषिका संदर्भामधील ती माहिती अशी आहे अल्फ्रेड नोबेल या संशोधकाचा जन्म अठराशे छत्तीस साली झाला अठराशे सदुसष्ट साली त्यांनी एक असा शोध लावला ज्या शोधामुळे जगामध्ये क्रांती झाली आणि हा शोध होता डायनामाइटचा डायनामाईटच्या शोधामुळे खाणी रस्ते आणि लष्कर यांच्यामध्ये सामर्थ्य आलं आणि अनेक रस्ते झाल्याच्या नंतर दळणवळण वाढलं आणि एक नवीन उत्क्रांती झालेली आहे या शोधानंतर आल्फ्रेड नोवेल यांनी जगामध्ये वीस देशामध्ये जवळपास नव्वद कारखाने डायनामाइटचे काढले आणि त्याच्यातून त्यांना प्रचंड पैसा भेटला त्यांचा मृत्यू अठराशे शहाण्णव साली झाला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे की माझ्या डायनामाईटच्या उत्पन्नापैकी जवळपास चौऱ्याण्णव टक्के उत्पन्न हे पारितोषिकासाठी खर्च करा कारण असं मोठं पारितोषिक ठेवल्याच्यानंतर नवीन संशोधकांना एक प्रेरणा भेटेल हा त्याच्या मागचा त्यांचा उदात्त्य हेतू होता अठराशे शहाण्णव साली त्यांचा मृत्यू झाला आणि एकोणीसशे एक साली या पारितोषिकाची सुरुवात स्वीडनमध्ये झाली हे पारितोषिक जे आहे हे स्वीडनच्या राजघराण्याच्या हस्ते दिलं जातं या पारितोषिकात अठरा कॅरेट सोन्याच्या पथकावरती चोवीस कॅरेट सोन्याचा मुलामा असतो आणि या पारितोषिकासोबतच फार मोठी रक्कम ही त्या संशोधकाला आणि त्या व्यक्तीला दिली जाते भारतामध्ये हे पारितोषिक पहिल्यांदा रवींद्रनाथ टॅगोर यांना भेटलं त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी तर अशी ही आल्फ्रेड नोबेल यांची माहिती होती अनेक संशोधक पुढे आले त्यांनी अनेक शोध लावले आणि त्यांचा सन्मान नोबेल पारितोषिकातून केला जातो असतागत तो परंपरा लाभलेली आहे आजचा भाग आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका पुढच्या भागामध्ये अशीच सुंदर माहिती घेऊन आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार